फुलपाखरू इवलासा रंगीबिरंगी मखमली जीव दिसता शनी सर्व भान विसरून स्वतःकडे आकर्षित करणारा निसर्गाच्या किमियागाराची निर्मिती म्हणजेच फुलपाखरू. अनेक रंगीबिरंगी शेकडो फुलपाखरांचा स्वच्छंदी विहार पाहावायचा असेल तर आपल्याला जावं लागेल सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील भोसगाव येथील वनखात्याच्या फुलपाखरू उद्यानात. परागकणांच्या वहन स्थलांतराचे निसर्ग साखळीतील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या फुलपाखरावर शेतीतील वाढत्या कीटकनाशकाच्या वापराने संकट ओढावलं असताना वनविभागाने जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या अनेक जातींच्या जतन व संवर्धनासाठी पाटण तालुक्यातील भोसगाव येथील वनक्षेत्रातील डोंगरावर फुलपाखरू उद्यान साकारलं आहे. या फुलपाखरू उद्यानात महाराष्ट्राचे मान फुलपाखरू असलेले ब्लू मॉर्मनसह 200 वर विविध जातींच्या फुलपाखरांचे संवर्धन केलं आहे. यासाठी वनविभागाने अंडी सुरवंट कोश ते फुलपाखरू अशा फुलपाखरांच्या नैसर्गिक जीवनचक्रासाठी अनुकूल नैसर्गिक वातावरण निर्माण केलं आहे. या ठिकाणी प्रत्येक फुलपाखराचे वेगवेगळे झाड वेली वनस्पती यांच्यावर जीवनचक्र अवलंबून असतं. अशा स्वरूपाच्या वनस्पती झाडांची लागवड या ठिकाणी उद्यानात केली आहे. भोसगावच्या फुलपाखरू उद्यानात स्वच्छंदी रंगीबिरंगी फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून ऑक्टोबर नोव्हेंबर महिना हा फुलपाखरांच्या बहाराचा हंगाम असतो. या ठिकाणी सहकुटुंब लहान मुलांना घेऊन येणाऱ्या पर्यटकांचा भरणा जास्त असून येथे येणारी लहान मुलांसह पालकही फुलपाखरांच्या स्वच्छंदी विहारात हरवून जातात.